कबड्डी पळाली फेम भरत जाधव आणि क्रांती रेडकर नो एंट्री नंतर पुन्हा एकदा एकत्र येत आहेत कुणी घर देता का घर या त्यांच्या आगामी चित्रपटात. या चित्रपटाच्या दोन गाण्यांचं रेकॉर्डिंग नुकतंच पार पडलंय. मला जाऊ दे या गाण्याची सिंगर उर्मिला धनगरने या चित्रपटाचं एक गाणं गायलंय. लोकसंगीताची ढब असलेलं हे गाणं आदिवासी संस्कृतीची झलक दाखवतंय. चांदवा बहरात रातीच्या प्रहरात लहरी वारियाचा खेळ चाले पदरात चांदवा. गाणं अप्रतिम आहे. म्हणजे मला जेव्हा क्यू ट्रॅक पाठवला होता रोहन प्रधान यांनी, अतिशय सुंदर. आणि जेव्हा मला गाणं आवडलं त्या क्षणाला मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला हे गाणं गायचं आहे. स्केलचा थोडा प्रॉब्लेम होता पण तो इतक्या सुंदर पद्धतीने हँडल केलेला आहे रोहन प्रधान यांनी की मला स्वतःला आत्ता ऐकताना ते गाणं अंगावर येत होतं अक्षरशः. म्हणजे मला खूप खूप मजा आली हे गाणं करायला. नेहा राजपालने या चित्रपटात लग्न सोहळ्याचं एक गाणं गायलंय. हळदी समारंभाची रंगत वाढवणारं हे गाणं फारच श्रवणीय आहे. सग्या सोयऱ्यांची दाटी मध्ये वळदीची वाटी हळद लावी ते नवऱ्या तुझी आई. रोहन प्रधानने फार छान त्याला एक गाण्याला डिझाईन केलं आहे. म्हणजे दोन फॅमिलीज आहेत नवऱ्याची आणि नवरीची, आणि एक फॅमिली त्याच्यातली आगरी आहे आणि एक एक अर्बन फॅमिली आहे. त्यामुळे साऊंड डिझाईन फार ट्रिकी असतं की नेमकं कसं ठेवावं, ते अर्बन फीलचं गाणं असावं का आगरी टाईपचं गाणं असावं. तर तो छान ब्लेंड केलेला आहे ट्रॅक आणि एक्स्ट्रीमली गुड जॉब डन बाय रोहन प्रधान ॲज युजुअल. चित्रपटाचं संगीत रोहन प्रधान याचं आहे. डावपेच चित्रपटानंतर तो कुणी घर देता का घर या चित्रपटातून कमबॅक करतोय. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.